पण आधी आपल्याला इथून बाहेर तर काढ. तूच सांगत आहे यश, काय करू मी? अरे बघ ना, केवढी तयारी केली होती मी, हे सगळे वाया जाणार, मी काय करू? अरे ते पण सांगतो यार, पण आधी आपल्याला आत तर घे. नाही, मी ठरवलंय मी कोणाला आत नाही घेणार. बरं मग बाहेर तरी ढकल. असं कसं ढकलू बाहेर? त्या नीरजने नाही का तुला त्याच्या लाईफ मधून ढकलून दिलं? तस तरी ढकल. यश, अरे देवा, कुठे तरी काहीतरी पडलं वाटतं. एक मिनिट, एक मिनिट, ओरडा करू नका. तुम्ही केला ना सगळा प्रयत्न, नाही आली ना तुमच्या जाण बाहेर, चला मी बघतो. अरे बाई, मी बघतो, चला. नुपूर, नुपड्या दार उघड बाळा. ए नुपूर, तुझ्यामुळे झालं हे सगळं. हळू मामा प्लीज, किती दार ठोकवणार आहेस? हा बघ, मी जबाबदारी नाही सगळ्याला, मग मला रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ देत प्लीज. बघ, तू बिलकुल पॅनिक होऊ नकोस, मी आहे ना, मी आहे. ओके, पोट पकड पकड. ओके, नुपूर प्लीज दार उघड. आय नीड टू टॉक टू यू. मला कोणाशी काहीही बोलायचं नाहीये. पण मला बोलायचंय तुझ्याशी लग्नाबद्दल. लग्नाबद्दल? लग्नाबद्दल? लग्नाबद्दलच बोलायचं होतं तर मग आधी नाही का म्हणालास? नुपूर, मला आपल्या नाही तुझ्या लग्नाबद्दल बोलायचं. म्हणजे? म्हणजे माझं अजूनही नाहीच. मी दार उघडावं म्हणून खोट बोललास तू? बघ नुपूर, तू जे काही बोलतेस ना ते मला खरंच कळत नाही. हे बघ, मला सांग, तुला त्रास नेमका कसला होतोय? मला जरा नीट स्पेसिफिक सांगशील, पॉइंट वाईज. पॉइंट नंबर वन, हे काही, ही सगळी तयारी, रुखवत पिगी बँक, ही सगळी तयारी, अरे सगळी वाया गेली ना नीरज, त्याच काय? ओके, सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅनमध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा, हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी, अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी, अभिनंदन. काय गो, काय आला, काय झालं, काय आले? मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये.
खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अहो पण आईज म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. काकू येते. सावकाश जाग. हो हो काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.